नमस्कार आदितीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी एकदम सोप्या पद्धतीने कुरकुरीत अशी कोथंबीर वडी बनवणार आहे तर त्याच्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर वडी बनवण्यासाठी इथे मी एक जोडी कोथंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे तर आता मी इथे अर्धा चमचा जिरं सात ते आठ लसूण पाकळ्या आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात त्याची आपल्याला पाणी न टाकता पेस्ट करून घ्यायची तर परातीमध्ये सगळी कोथंबीर मी काढून घेतली आहे ह्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर मी इथे तीन चमचे सफेद तीळ टाकते तीमुळे आपली वडी एकदम कुरकुरीत होते आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसते अर्धा चमचा हळद त्याच्यानंतर मी एक चमचा ओवा घेतला आहे हा ओवा आपल्याला हातावरती क्रश करून टाकायचा आहे एक चमचा मिरची पावडर तर आपण इथे हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे तर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही स्किप केली तरीसुद्धा चालेल तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर इथे मी दोन चमचे भरून तांदळाचं पीठ टाकते तांदळाच्या पिठामुळे आपली वडी एकदम कुरकुरीत होते सगळ्यात शेवटी आपल्याला पीठ टाकायचं आहे जर तुम्ही एक वाटी भरून कोथंबीर घेतली असेल तर आपल्याला अर्धी वाटी पीठ टाकायचं आहे तर सुरुवातीला मी तीन चमचे बेसनचं पीठ टाकलं आहे थोडं थोडं करून आपल्याला बेसन टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही आहे तर पीठ टाकल्यानंतर एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं करून सगळं बेसन पीठ मी ह्याच्यामध्ये टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर आता आपल्याला वडी उकडण्यासाठी मी ते चाळण घेतली आहे त्याला खालून थोडंसं तेल लावून घेते म्हणजे वडी आपली चिटकून बसणार नाही तर ता तयार केलेल्या मिश्रणाचे मी दोन पार्ट करून घेतलेत आणि हातावर वडी आपल्याला थापून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता एक वडी आपली इथे तयार झालेली आहे तर दुसरीसुद्धा अशाच प्रकारे आपल्याला करून घ्यायची आणि चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे तर वडी शिजवण्यासाठी इथे मी एका टोपामध्ये अर्धा टोप भरून पाणी आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू आहे त्याच्यावर आपल्याला वड्यांची जी चाळण आहे ती ठेवून थे, घ्यायची आणि झाकण आहे आता पंधरा मिनटं मिडियम फ्लेमवर ही वडी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची तर आता वीस मिनटं झालेली आहेत आणि वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या वड्या मस्त शिजलेल्या आहेत तर आता वडीसुद्धा थंड झालेली आहे आणि मी आता चिरून घेते जर तुम्ही गरम असताना वडी चिरली तर त्याचा एकदम भुगा होईल त्याच्यामुळे वडी पूर्ण थंड झाल्यानंतरच चिरून घ्यायची आहे तर इथे सगळ्या वड्या मी चिरून घेतलेल्या आहेत तर वडी तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालंय मस्त आता आपण एक एक वडी त्याच्यामध्ये सोडून घेऊया आता मीडियम फ्लेमवरच ही वडी आपल्याला मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची तर वड्या मी डीप फ्राय करून घेते तुम्हाला जर शालो फ्राय करायचे असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता तर वडी मस्त आता क्रिस्पी झाली आहे त्यातलं तेल निथळून काढायचं आहे आणि वडी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता वडी मस्त आपली कुरकुरीत झाली आहे आणि तीळ टाकल्यामुळे दिसायलासुद्धा खूप छान दिसते तर तुम्ही पण अशी कुरकुरीत कोथंबीर वडी नक्की करून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू